नमस्कार मित्रांनो ओ एम टी इन्फॉर्मेशन डेक यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहे लहान मुलांचं आधार कार्ड घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलून किंवा पी सीवरून प्रकारे डाउनलोड करू शकता तर लहान मुलांचं जे काही आधार कार्ड आहे ते तुम्हाला अशा प्रकारचं जे काही दिसेल तर तुम्ही ज्या घरबसल्या डाउनलोड करू शकता तर संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा तर सर्वप्रथम तुम्हाला आधारचे जे काही ऑफिशियल पेज आहे त्यावरती तुम्हाला यायचं आहे तर इथे आल्यानंतर माय आधारवरती तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर इथे तुम्हाला डाउनलोड आधारचं एक ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर वे वेलकम टू माय आधार अशा प्रकारचं दिसेल तर इथे तुम्हाला डाउनलोड आधार इथं तुम्ही तुमचं जे काही आधार कार्ड आहे पी सी कार्ड आधार कार्ड ऑर्डर करू शकता जर तुमचं आधार कार्ड हरवलेलं असेल तर घर बसल्या तुम्ही तुमचं जे काही पी सी कार्ड आहे ते बनवू शकता त्यानंतर ते कशाप्रकारे बोलवायचं आहे तर यावरती मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेलाच आहे त्याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर इथून तुम्ही तुमचा आधारच्या स्टेटससुद्धा चेक करू शकता तर आपल्याला आधार कार्ड डाउनलोड करायचं आहे तर आधार कार्ड डाउनलोड यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही तीन प्रकारे तुमचं जे काही आधार कार्ड आहे तिथून डाउनलोड करू शकता तर एक तर आधार नंबरच्या थ्रू किंवा इम्प्लॉयमेंट आय डी तुम्हाला इथं टाकून तुमचं जे काही आधार कार्ड आहे तिथून तुम्हाला डाउनलोड करायचं आहे तर आपल्याला जे आहे तर इथं इम्प्लॉयमेंट आय डी जी आहे आपली ते इथं लहान मुलांची जे काही आय डी आहे ते तुम्हाला इथं टाकायचे आहे तर इथं तुम्हाला कॅप्चर तुम्हाला दिसत असेल तर तुम्ही इथून कॅपच्यासुद्धा रिफ्रेश करू शकता तर आप आता आपण पाहणार आहे इम्प्लॉयमेंट आय डी की जे लहान मुलांचे आधार कार्ड राहते ते कशाप्रकारे इथं डाउनलोड करायचं आहे तर सर्वप्रथम तुम्हाला जी पावती मिळालेली आहे त्याच्यावरचा तुम्हाला जो काही नंबर आहे ते तुम्हाला इथं टाकायचं आहे त्यानंतर त्याची जी काही डेट आहे ते तुम्हाला इथं टाकायची आहे त्यानंतर टायमिंगसुद्धा तुम्हाला इथं सिरियलमध्ये तुम्हाला इथं टाईप करायचं आहे तर आपण ज्या इथं इंटर करून घेऊया त्यानंतर कॅपचा तुम्हाला जसाच्या तसा तुम्हाला इथं इंटर करायचं आहे त्यानंतर इथं कॅपचा जर तुम्ही चुकीचा टाकला तर तुम्हाला इथं जे आहे रॉंग दाखवेल तर इथं तुम्हाला सेंड ओ टी पी यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर आपण जे आहे इथं सेंड ओ टी पी यावरती तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक वन टाईम पासवर्ड इथं तुम्हाला पाठवण्यात येईल तर इथून जे आपण इथं सेंड ओ टी पीवरती क्लिक करूया तो तर इथं थोडा टायमिंगसुद्धा लागू शकतो तर तुम्ही बघू शकता ओ टी पी जे आहे ते मोबाईलवरती सेंड झालेलं आहे तर ते ओ टी पी तुम्हाला इथं आता फिल करून घ्यायचं आहे की जेणेकरून तुम्हाला तुमचं जे काय आधार कार्ड आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता त्यानंतर इथं ओ टी पी जे आपण एंटर करूया त्यानंतर व्हेरीफाय अँड डाउनलोड येतो तुम्हाला एक ऑप्शन येईल त्यावरती सिम्पली तुम्हाला क्लिक करायचं आहे तर तिथून तुमचं जे काय आधार कार्ड आहे ते डाउनलोड होईल तर इथं तुम्ही बघू शकता आपलं जे आधार कार्ड आहे इथं प्रोसेस झालेली आहे तर इथून अशा प्रकारे जे आहे तुम्ही तुमचं जे काही आधार कार्ड आहे ते डाउनलोड करू शकता तर आधार कार्ड जे आहे ते डाउनलोड झालेलं आहे तर पी डी एपवरती तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे जे की तुमच्या तुमच्या नावाचे चार कॅपिटल्स लेटर्स तुम्हाला इथं टाकायचे आहे त्यानंतर तुमचं जे काही जन्मवर्ष आहे ते तुम्हाला इथं टाकायचं आहे तर तुमचं आधार कार्ड डाउनलोड होईल तर तुम्ही इथं बघू शकता आधार कार्ड जे आहे ते डाउनलोड झालेलं आहे तर अशा प्रकारे ज्या लहान मुलांचा आधार कार्ड डाउनलोड करू शकता त्यानंतर तुम्हाला काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक